नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरावसंचे तीन पॉईंट दोन आपण सोडवत आहोत त्यातलं दुसरं गणित बघा पहिलं आपलं झालेलं आहे आता दुसरं गणित खालील क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत का ते ठरवा असेल तर त्या श्रेढीचं विसावं पद काढा काय क्रमि गणित काय बघा वजा बारा वजा पाच दोन नऊ सोळा तेवीस तीस टिंब आता हे कसं सोडवायचं त्यांनी काय विचारलंय की ही अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवायचं बरोबर आहे हे कसं समजतं जर सामान्य फरक जो डी आहे डीची किंमत जर सेम असेल समान आली आपली तर ती अंकगणिती श्रेणी असते म्हणजे काय करायचं नक्की तर बघा उकल बघा पहिली पायरी वजा बारा वजा पाच दोन नऊ सोळा तेवीस तीस टिंब 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 या क्रमिकेत पहिले पद टी वन बरोबर वजा बारा टी टू बरोबर वजा पाच टी थ्री बरोबर दोन टी फोर बरोबर नऊ असं टिंब टिंबटिंब मग आता दुसरी पायरी आता आपल्याला साधारण फरक दो पै लगतच्या दोन पदांमधलं आपल्याला काढायचं आहे ठीक आहे मग दुसरी पायरी काय बघा टी टू वजा टी वन बरोबर वजा पाच वजा कंसात वजा बारा म्हणजेच वजा पाच वजा वजा झाले अधिक बारा मग वजा पाच अधिक बारा दोन्ही चिन्ह वेगवेगळी आहे म्हणून बारातून पाच गेले सात बाराचं चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह आहे अधिक म्हणजे अधिक सात अधिक लिहिलं नाही तरी चालेल त्यानंतर टी थ्री वजा टी टू टी थ्री म्हणजे किती आहेत दोन वजा टी टू म्हणजे वजा पाच म्हणजे दोन वजा कंसात वजा पाच म्हणजेच दोन वजा वजा अधिक पाच म्हणजेच दोन आणि पाच किती झाले सात आता टी फोर वजा टी थ्री करूया टी फोर आहे नऊ म्हणजे नऊ वजा टी थ्री आहे दोन नऊ वजा दोन सात म्हणजेच येथे सामान्य फरक डी बरोबर किती आहे सात आहे हा सामान्य फरक कसा आहे स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे आता त्याच गणितात विचारलं आहे की त्या श्रेणीचं विसावं पद काढायचं आहे म्हणजे टी ट्वेंटी काढायचं आहे मग आता बघा पुढची पायरी टी ट्वेंटी विसावं पद काढूया मग सूत्र आहे आपलं टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी मग टी ट्वेंटी बरोबर एची किंमत आहे वजा बारा अधिक एन म्हणजे वीस विसावं पद ना म्हणजे वीस वजा एक गुणिले सात म्हणजेच टी ट्वेंटी बरोबर वजा बारा अधिक वीस वजा एक आले एकोणीस गुणिले सात म्हणून टी ट्वेंटी बरोबर वजा बारा अधिक एकोणीस गुणिले सात एकशे तेहतीस म्हणून टी ट्वेंटी बरोबर एकशे तेहतीसमधून बारा गेले एकशे एकवीस म्हणजेच काय तर दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे आणि तिचं विसावं पद किती आहे एकशे एकवीस आहे आता तिसरं गणित बघा दिलेली अंकगणिती श्रेणी बारा सोळा वीस चोवीस टिंबटिंबटिंब आहे या श्रेणीचे चोवीसावे पद काढा आता आपल्याला सांगितले की अंकगणिती श्रेणी म्हणून पहिली पायरी आपली येईल की बारा चौदा सॉरी बारा सोळा वीस चोवीस टिंबटिंब टिंब ही अंकगणिती श्रेणी आहे मग म्हणून ए बरोबर टी वन बरोबर किती बारा टी टू बरोबर सोळा टी थ्री बरोबर वीस टी फोर बरोबर चोवीस यानुसार पुढे टिंब लिहायचं आता पुढची पायरी सामान्य फरक काढायची मग डी बरोबर आता ही अंकगणिती श्रेणी आहे त्यामुळे डी सगळीकडे समान असलाच पाहिजे म्हणजे डी बरोबर फक्त तो किती आहे तो आपण काढूया टी टू वजा टी वन म्हणजे सोळा वजा बारा जे याला चार आता तिसरी पायरी चोवीसावं पद काढायचं आहे म्हणून तिसरी पायरी लिहूया चोवीसावे पद काढू मग सूत्र टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक डी म्हणजेच टी चोवीस बरोबर बारा याची किंमत आहे बारा अधिक चोवीस वजा एक गुणिले चार म्हणजेच टी ट्वेंटी फोर बरोबर बारा अधिक तेवीस गुणिले चार म्हणजेच किती आले बारा अधिक ब्याण्णव म्हणजे टी चोवीस किती आलं एकशे चार म्हणजेच उत्तर काय आलं की त्या श्रेणीचे चोवीसावे पद एकशे चार आहे चौथं गणित पुढील अंकगणिती श्रेणीचे एकोणीसावे पद काढा काय अंकगणिती श्रेणी आहे सात तेरा एकोणीस पंचवीस टिंबटिंबटिंब मग आता पहिली पायरी आपली सात तेरा एकोणीस पंचवीस टिंबटिंबटिंब ही अंकगणिती श्रेणी आहे हे पहिलं वाक्य लक्षात ठेवायचं म्हणून ए बरोबर टी वन बरोबर सात टी टू बरोबर तेरा टी थ्री बरोबर एकोणीस टी फोर बरोबर पंचवीस चल परराम टिंबटिंब देऊन टाकायचे ही झाली पहिली पायरी दुसरी पायरी सामान्य फरक काढायची मग सामान्य फरक डी बरोबर टी टू वजा टी वन म्हणजे तेरा वजा सात बरोबर सहा आता तिसरी पायरी एकोणीसावं पद काढूया म्हणून एकोणीसावे पद काढू मग सूत्र टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक डी म्हणजेच टी एकोणीस बरोबर सात अधिक एकोणीस वजा एक गुणिले सहा म्हणजे सात अधिक अठरा गुणिले सहा सात अधिक एकशे आठ म्हणजेच टी एकोणीस बरोबर किती झाले एकशे पंधरा आणि म्हणून आपलं उत्तर काय एकोणीसावं पद किती एक आहे एकशे पंधरा आहे आता पाचवं गणित खालील अंकगणिती श्रेणीचे सत्तावीसावं पद काढा पद्धत हीच लक्षात ठेवायचं दिली अंकगणित श्रेणी कुठली आहे नऊ चार वजा एक वजा सहा वजा अकरा टिंबटिंबटिंब मग पहिली पायरी काय आहे नऊ चार वजा एक वजा सहा वजा अकरा टिंबटिंबटिंब या अंकगणिती श्रेणी आहे म्हणून ए बरोबर टी, बर टी वन बरोबर नऊ टी टू बरोबर चार टी थ्री बरोबर वजा एक टी फोर बरोबर वजा सहा टी फाय बरोबर वजा अकरा टिंबटिंबटिंब झालं आता दुसरी पायरी सामान्य फरक डी बरोबर टी टू वजा टी वन म्हणजे चार वजा नऊ म्हणजे किती आला वजा पाच डीची किंमत आहे वजा पाच तिसरी पायरी सत्तावीसावे पद काढू मग सूत्र टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक डी म्हणजे टी सत्तावीस बरोबर नऊ अधिक सत्तावीस वजा एक गुणिले वजा पाच म्हणजेच नऊ अधिक सव्वीस गुणिले वजा पाच नऊ सव्वीस so आणि वजा पाच यांचा गुणा करायला वजा एकशे तीस म्हणजे नऊ वजा एकशे तीस मग आता इथे काय करायचं एकशे तीसमधून नऊ घालवायचे ते आलं एकशे एकवीस आणि एकशे तीसचं चिन्ह काय वजा म्हणून उत्तर काय आलं टी ट्वेंटी सेवन बरोबर वजा एकशे एकवीस आणि म्हणून उत्तर लिहायचं सत्ताविसावं पद वजा एकशे एकवीस आहे एवढा एवढी गणितं तुम्हाला समजली असतील असं मी आशा करते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची गणितं करूया थँक्यू